तुम्ही आम्हाला आमच्यासाठी कल्याणकारी काम करू शकत नसाल तर तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या जेंडरचा शिवी म्हणून वापर करायला? आदरणीय बाळासाहेबांनी जसं काँग्रेस समोर झुकणाऱ्यांना विजळे म्हटलेलं आहे, म्हणजे उद्धव ठाकरे जो काँग्रेस समोर आता हे झुकलेले आहेत, 2019 पासून झुकतायत, ते हिजड्यांचे प्रमुख आहेत। म्हणून पहिलं माझं पूर्ण वक्तव्य समजून घ्यायचं। राजकीय वादविवाद चालू असताना हिजडा या शब्दाचा ते शिवी म्हणून वापर करत आहेत, हे अत्यंत निंदनीय विनीतपणाचा कळस काढणारं बोलणं आहे। लोकप्रतिनिधी असताना तुम्ही तृतीय पत्त्यांसाठी आजपर्यंत कल्याणकारी कोणत्या योजना केलेल्या आहेत? आणि जर तुम्ही आम्हाला आमच्यासाठी कल्याणकारी काम करू शकत नसाल तर तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या जेंडरचा शिवी म्हणून वापर करायला? आमचं मतदान घेणारे, आमच्या आईवडिलांचं मतदान घेणारे, आमच्या नातेवाईकाचं मतदान घेणारे तुम्ही रक्तपिपू असतो आहात। आमचंच घेऊन तुम्ही जर आम्हाला जर शिवी म्हणून आमच्या नावाचा वापर करत असाल तर हे आता इथून पुढे खपून घेतल्या जाणार नाही, कारण की काळ बदलत चाललाय, लोकांना आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव होत चाललेली आहे, आणि जिथं भेटाल तिथे तोंडाला काळ फासल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही। मला असं वाटतं की तृतीयपंथी समाजाने माझं पूर्ण वक्तव्य ऐकलंच नाहीये। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याच्या एका सभेमध्ये एक वक्तव्य केलेलं, त्याचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत आणि सगळीकडे उपलब्ध आहेत। त्या व्हिडिओमध्ये, त्या भाषणामध्ये त्यांनी असं उल्लेख केलेला की काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे असतात, हे आदरणीय बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे। आणि त्याचाच रेफरन्स, त्याचाच उल्लेख करून मी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट बोललोय की आदरणीय बाळासाहेबांनी जसं काँग्रेस समोर झुकणाऱ्यांना हिजडे म्हटलेलं आहे, म्हणजे उद्धव ठाकरे जो काँग्रेस समोर आता हे झुकलेले आहेत, 2019 पासून झुकतायत, ते हिजड्यांचे प्रमुख आहेत। म्हणून पहिलं माझं पूर्ण वक्तव्य समजून घ्यायचं आणि मग पाहिजे ते पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करायचा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।